प्रतिसरकार म्हणजेच पत्री सरकार हे नाव कानावरती आल्यानंतर डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते क्रांतिसिंह नाना पाटील यांचं। स्वातंत्र्य लढ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं। ब्रिटिश राजवटीला हादरवून सोडणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वतंत्र चळवळीमध्ये मोठी आघाडी घेतली आणि याच दरम्यान फक्त ब्रिटिश राजवटीच नाही तर गाव गोंडांवरती देखील प्रतिसरकारची जरब बसली होती। क्रांतिसिंह नाना पाटील यांनी तुफान सेना स्थापन करून त्यामध्ये अनेक क्रांतिकारक घडवले। स्वतंत्रपूर्व काळामध्ये ब्रिटिश राजवटीला जशी जरब बसलेली होती तशी नाना पाटलांनी गाव गोंडांवरती देखील मोठी जरब बसवली होती। आजच्या या भागामध्ये आपण क्रांतिसिंह नाना पाटील आणि प्रतिसरकारची माहिती जाणून घेणार आहोत। क्रांतिसिंह नाना पाटील। क्रांतिसिंह नाना पाटील हे नाव येणाऱ्या नवीन पिढ्यांना दिशा देणारं नाव आहे। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाचं नाव म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील यांचं। नाना पाटील यांचं कार्य काय होतं ते एकदा पाहूयात। क्रांतिसिंह नाना पाटील यांचा मूळतः सातारा सांगली भागामध्ये दबदबा होता। ब्रिटिशांच्या अन्यायी जुलमी राजवटीविरोधात क्रांतिसिंहांनी एल्गार पुकारला। युवकांचं संघटन उभं करत नानांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडला। प्रतिसरकार हे संघटन स्थापन करून क्रांतिकारी चळवळीला मोठं योगदान दिलं। नानांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 साली सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एडे मच्छिंद्र या गावी झाला। नानांनी प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजार व्यवस्था, तंटे सोडवणं, लोकन्यायालय, अन्नधान्यांचा पुरवठा करणं अशी समाजहिताची कामं केली। प्रतिसरकारमध्ये विविध दलांची स्थापना देखील केली। यापैकीच एक दल म्हणजे तुफान दल। याचे फील्ड मार्शल होते क्रांती अग्रणी जीडीला। या दलाची शाखा कुंडल या ठिकाणी होती। स्वातंत्र्यपूर्व काळात या युद्धशाखेतून प्रशिक्षण घेतलेल्या जवळपास 5000 शाखा गावोगावी काम करत होत्या अशी नोंद आहे। पारंपरिक युद्ध पद्धत आणि बॉम्बगोळे फेकणे यांसारखे प्रशिक्षण या युद्धशाळेत तरुणांना दिलं जात होतं। आणि याच तुफानी दलाची दहशत ब्रिटिश राजवटीवर बसली आणि यातूनच पुढे प्रतिसरकार म्हणजे पत्री सरकार नावा रूपाला आलं। अनेक वेळा नानांना तुरुंगवासही भोगावा लागला। पुढे जाऊन त्यांना काही वर्ष भूमिगतही राहावं लागलं। नाना भूमिगत असताना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर छापा टाकत घराची जप्ती केल्याची नोंद मिळते। स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतिकारकांची फौज तयार करून ब्रिटिशांना आव्हान देण्याचं काम नानांनी केलं। त्यांनी जी डी लाड, नागनाथांना नाईकवडी, शाहीर निकम यांच्यासारखे तरुण घडवले। स्वातंत्र्यपूर्व काळात अनेक आघाड्यांवर काम केल्यानंतर नानांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपलं कार्य सुरूच ठेवलं। शिक्षणाचा प्रसार, अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती असे अनेक समाज उपयोगी कार्य त्यांनी केले। संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही सक्रिय सहभाग घेतला। क्रांतिसिंह नाना पाटील 1957 उत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभा सदस्य झाले तर 1967 बीड मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले। आपलं संपूर्ण आयुष्य वादळाप्रमाणे जगणाऱ्या नानांचं 6 डिसेंबर 1976 वाळवा या ठिकाणी दुःखद निधन झालं। आपलं संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी घालवणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांना द बेस्ट थिंक टीमकडून सलाम।